नमस्कार मंडळी, इथं कोकणातल्या मराठी युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांचा बरोबर 9:30 वाजता स्वागत आहे. तर मित्रांनो, आज 7 सप्टेंबर आणि आजपासून कोकणात म्हणजे सगळीकडेच गणेश उत्सव चालू होता. तर जे आपण 11 दिवस आमच्याकडे कार्यक्रम होणार आहेत ते आपल्या चॅनलवर तुमका दाखवणार जा. तर आता आधी आपल्याला सगळ्यात पहिला गणपती हाणूक जावचा गणेश आहे. तर आता बघूया गणपती हाणूक चालला आणि आजचा जो पूर्व कार्यक्रम आता तुमका आजच्या व्हिडिओ तुमका दिसत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून, चॅनल कोण नवीन असतं तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण गणपती 11 दिवस येणारे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू भेटतील. तर चला आता जास्त उशीर न करता व्हिडिओ पटापट सुरू करूया. हे तुमचा कसलं खोटे रे असले भारी भारी वाटत, वारकी मूर्ती म्हणून असले वाटत भारी. तो बघा माऊलीच्या थीमवर गाडी मार. पुढे पुढे, अरे इथे पुढे 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 तू जरा काय नाही होत, काय नाही होत बरं झाले मूर्ती.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर मित्रांनो, तुम्हाला या समोर दिसताना आपल्या पूजेसाठी लागणारा सामान हा, म्हणजे इकडे जास्वंदाची फुलावर, परत इकडे म्हणजे माळ, कापसाची वाती, सगळं साहित्य हा। तर आता पूजा करूची आपल्या पटावर। इकडे निवेदाची तयारी चालू हा, म्हणजे आपल्या गणपतीसाठी ना आज 21 मोदकाचा निवेद लागणार हा। तर आता इकडे ना मोदक बनवूचं काम चालू हा। तर आता मी तुमकां दाखवते मोदक कसं बनवतात, ते जे पाकळ्यो ते बघा समोर दिसत असतात। तर असं ना एक अशी पाकळी करून ना भुतूर चून भरूचं असतं, म्हणजे त्या खोबरं आणि गुळ करून मिक्स केलेलं चून असतं ना, त्या भरूचं असतं। तर आपल्याला उकडीच्या मोदकातून निवेद दाखवूचो हा। समोर दिसताना आता चून हा आणि इकडे ना हळदीची पानं, त्याच्यावरती मोदक। तर आपल्याला तर मित्रांनो, इकडे आपली ना दुर्वा साफ होतात, कारण आपल्या गणपतीसाठी ना दुर्वाचा हार लागता। तर आता काकांना थोडक्यात सांगते दुर्वाची जुडी आणि दुर्वा किती बांधूची असतं ती। दुर्वा 21 दुर्वा, 21 दुर्वाचो 21 जुडियो, म्हणजे जुड्या अशा पिंड्या हे बांधून गणपतीला हे अतिप्रिय दुर्वा, जास्वंदीचं फूल आणि मोदक आणि लाडू हे गणपतीला खूप प्रिय आहेत। त्या प्रिय वस्तू आम्ही गणपतीला दरवर्षाप्रमाणे आम्ही सतत एक काम करत असतो। आमचे पुतणेसुद्धा ह्या कामात आम्हाला मदत करतात दुर्वा काढायला। फक्त हे सुशोभीकरण म्हणजे याची दुर्वाची छाटणी व्यवस्थित दिसायला पाहिजे, हार गळ्यात शोभून दिसला पाहिजे, त्यासाठी अशी छाटणी करावी लागते। नाहीतर काय दुर्वा हाणून अशीच वाहिली जातात, त्याला काय महत्त्व नाही। पण ह्या दुर्वानं जी पाच पाच दुर्वांची पाकळ्या आणि अशा 21 जुड्या करून हार बनवला जातो। गणपतीला दररोज सकाळी 7 वाजता पूजनाला तयार ठेवावा लागतो हार करून। आमच्या घरी नेहमी सकाळी 7 वाजता पूजा होते, सर्व 7:30 आरती होते, असा आमचा नित्य नियम चालू असतो। दुपारी पुन्हा आरती करतो नैवेद्य दाखवल्यावरती। तर आता ना साफ करूचे आहात। आता साफ झाली ना की तुमका दाखवते की 21 जुडतो 21 असो हार कसो करतात तो। आता दुर्वादी साफ करून घेऊन दे। तर निवेद आता म्हणजे निवेदाचं काम चालू हा, मोदकाचा निवेद बनता आणि आपलं हार पण बनता। तर सगळ्यात पहिल्या आधी आपण पूजा करून घेऊया। पूजा झाल्याच्यानंतर आपल्याला निवेद दाखवतो आणि त्याच्यानंतर आपल्या आरती करूची हा। तर इकडे आपली ना गणपतीची पूजा चालू हा। तर समोर दिसत असतात आपलं ह्या वर्षी जो गणपती आहे ते बघा, त्याच्यासाठी ना दुर्वा लागतं। ते बघा समोर दिसत असतात आपलं गणपती आहे ह्या वर्षी तो, पूजा चालू हा। तर आपल्या ना आता पूजा होईल, तर आता पटावर ना गणपती बाप्पा निवेद दाखवून घेऊया। हो बघा, 42 मोदकांचं निवेद गणपतीसाठी आमच्या। तर मित्रांनो, आपली आता गणपती वाडी दाखवून झाली आणि आता आपल्याकडे ना जे आपले घरातले देव त्यांच्यासाठी ना वाडी दाखवूचे। तर समोर बघू शकतास बारकेवारके वाडी जे आपण ते घरातल्या देवांसाठी आहेत। आणि गणपतीसाठी आपण 42 मोदकाचा निवेद दाखवला पहिलोच दिवस आहे म्हणू। तर दर दिवशी मोदकाचा निवेद दाखवचं लागतं, कारण या मोदक हे गणपतीच्या आवडीचं पदार्थ आहे त्याच्यासाठी। दर्शन मात्रे मन कामना पूर्ते, जय देव जय रत्नाभाजित परा तुज गौरे कुमारा, चंदनाची ओटी कुंकुमी शोभा, जय देव जय पूरे चली गागरिया, जय देव जय मंगल मूर्ति। दर्शन मात्रे मन कामना पूर्ते, जय देव जय लंबोदर।
जा A few moments later. तर मित्रांनो आपली आरती बिरती सगळा झाला गणपतीप्पा निवेद बिवेद सगळं दाखवून झालो सगळ्या देवांका पण निवेद दाखवून झालो आणि आता आपण जोग बसूया. आणि सगळ्यांचा जेवण बिवून झाला आणि आज जो आपला जो कार्यक्रम होतो म्हणजे गणपती आणल्यापासून जो पूजा विजा आरती विरती सगळा निवेद वेद दाखवून झाला तर आपल्याकडे आता उद्या पण कार्यक्रम हा तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आता इकडेच एंड करूया. मित्रांनो व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओ लाईक करून चॅनल कोण नवीन असतं ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण उद्या जो कार्यक्रम आहे तो तुमका आपल्या चॅनलवर बघू भेटत. आता भेटू लवकरच अशाच एका आणखी नवीन व्हिडिओ. धन्यवाद.